नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत आणि मी आहे छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनवर. आणि आज आपला प्रवास होणार आहे छत्रपती संभाजीनगर उद्यान ते रामवाडी. आजच आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुबी हॉल ते रामवाडीपर्यंतचा जे काम राहिलेलं होतं मेट्रोचं, ते त्याच्यासाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे. आणि त्या पुढचा जो मार्ग आहे तो मेट्रो आता मार्गस्थ होणार आहे, तोच रूट आपण आज कव्हर करणार आहोत. रामवाडी चालू आहे. हो चालू. रामवाडी द्या एक. इथून आपण तिकीट घेतलेलं आहे आणि छत्रपती संभाजी पार्क ते रामवाडी तिकीट आहे 25 रुपये. इथे आपल्याला सिक्युरिटी चेक इन करायला लागतं. इथे असं टॅप करायचं आणि आतनं जायचं. ही समोर जाणारी मेट्रो वनसकडे जाणारी आहे आणि आपल्याला या दिशेला जायचं आहे रामवाडीकडे. छत्रपती संभाजी उद्यान हे आहे मेट्रो स्टेशन. अनाउन्समेंट झाली आहे आपल्या मेट्रोची. पिवळ्या रेषेच्या म्हणजे या रेषेच्या पुढे जायचं नाही, याच्या मागेच थांबायला लागेल. प्रत्येक 2 मिनिटाला 1 मेट्रो आहे. बापरे, जास्तच क्राऊड दिसते. मेट्रोमध्ये जोरदार गर्दी. लास्ट टाइम आपण या मेट्रोने प्रवास केला होता त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती. दोन्ही साईडला बघू शकता एकदम फुल. PMC. Doors will open on the left. PMC. Station ID.
दरवाजे डाव्या बाजूने उघडतील. CNC स्टेशन दरवाजे बाई तरफ उघडेल. This is the CNC station. Doors will open on the left. पुणे स्टेशन दिवाणी न्यायालय दरवाजे डाव्या बाजूने उघडते. जर पिंपरी चिंचवडला जायचं असेल तर तुम्हाला सिव्हिल कोर्टलाच उतरावं लागेल आणि येथूनच तुम्हाला दुसरी जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे ती पकडू शकता. पुढील स्टेशन मंगळवार पेठ पुणे रेल्वे स्टेशन पाहू शकता समोर. हा रेल्वेचा ट्रॅक. या टायमिंग मध्ये एखादी रेल्वे आली असती तर भारी वाटलं असतं. आणि हा आपल्या यह मंगलवार पेठ RTO स्टेशन है. दरवाजे बाई तरफ खुलेंगे. This is Mangalwar Peet station. Doors will open on the left. Main railway station. दरवाजे डाव्या बाजूने उघडतील. कृपया जाताना सुरक्षित अंतर. अगला स्टेशन पुणे रेल्वे स्टेशनच्या रेल्वे लागलेला आपण पाहू शकता समोर. हे पुणे रेल्वे स्टेशन स्टेशन आहे. दरवाजे डाव्या बाजूने उघडते. यह पुणे रेल्वे स्टेशन स्टेशन है. दरवाजे बाई तरफ खुलेंगे. दिस इज पुणे रेल्वे दरवाजे बंद होणार. पूर्वी इथपर्यंतच मेट्रो आपली धावायची. आजपासून आपली ही जी मेट्रो आहे रुबी हॉलपासून रामोळीपर्यंत धावते. याच्यासाठीच आपण आज इथे आलो. बंड गार्डन दरवाजे डाव्या बाजूने उघडते. कृपया जाताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन बंड गार्डन.
दरवाजे बाई तरफ खुलेंगे। कृपया चलते समय सावधानी बरतें। नेक्स्ट स्टेशन बंट गार्डन। वाटलं होतं रुबी हॉलपासून ते रामवाडीपर्यंत जास्त गर्दी नसेल, पण बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की आजपासून मेट्रो ही रामवाडीपर्यंत धावणार आहे। तसं पाहिले तर रुबी हॉल आणि पुणे स्टेशनपर्यंत खूप गर्दी होती। बंड गार्डन रेल्वे स्टेशन। लालपरी येरवडा रेल्वे स्टेशन, येरवडा मेट्रो स्टेशन सर। सर्व प्रवासी व्हिडिओ काढ फोटोग्राफी व्हिडिओग्राफी चालू आहे लोकांची। कल्याणी नगर मेट्रो स्टेशन। कसं वाटतंय रे, बरं वाटतंय ना?
प्रवास पाहिजे होता. तुम्हाला कधी कळालं की चालू होतं? मला रोज माहिती, मी रोजच जातो. अच्छा, रुबी हॉल पर्यंत हे आहे रामवाडी रेल्वे स्टेशन आणि ही आहे आपली मेट्रो. आणि हीच मेट्रो आता वनाजला जाईल, म्हणजे हा संपूर्ण टप्पा आता पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, आपला हा प्रवास छत्रपती संभाजी उद्यानपासून ते रामवाडी रेल्वे स्टेशनपर्यंतचा पूर्ण झालेला आहे. आणि हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता माझ्या मागे तुम्ही मेट्रो पाहू शकता. आता ही वनाजला जाईल, इथून वनाजला जाईल, म्हणजे आता हे बघा निघालीच दाखवतो. एक्सिलरेशन बघू शकता, प्लॅटफॉर्म पासूनच ती एकदम स्पीडमध्ये निघाली. आणि ही संध्याकाळी झालेले वातावरण, मजा झाली. आणि हे आहे आपले रामवाडी रेल्वे स्टेशन, रामवाडी मेट्रो स्टेशन सॉरी. वनाजला जाताना लागणारे स्टॉप पॉज करून पण पाहू शकता तुम्ही. आणि या लाईन रेल्वे मेट्रोच्या पूर्वी मित्रांनो रेल्वेचं मेट्रो तिकीट घेऊन आपण त्याच मेट्रोने रिटर्न जाऊ शकत होतो, पण आता काहीतरी प्रॉब्लेम येत होता, म्हणजे समस्या येत असल्यामुळे त्यांनी रिटर्न तिकीट बंद केलेलं आहे मेट्रोने. आता ते चालू करतील तोपर्यंत आपल्याला काय करावं लागेल? आता हे आपण येत्या वेळेस तर मेट्रो तिकीट काढलंय, आता जाण्यासाठी परत आपल्याला बाहेर पडून नवीन मेट्रोचं तिकीट काढून रिटर्न यावं लागेल. हे पाहू शकता आपण रामवाडीचं मेट्रो स्टेशन. लिफ्टने हे आपण वर जाऊ शकता. इथे वॉशरूम वगैरे आहे जायचं असेल तर. पिण्याचं पाणी हे आहे इथे, हे बघा पिण्याचं पाणी पण आहे. आता येण्यासाठी इथून आणि जाण्यासाठी आपण लाईन लावलेली आपण पाहू शकता. आता बरेचसे प्रवासी असतील ज्यांना रिटर्न यायचं असेल आपल्या मेट्रोसोबत. रिटर्न तिकीट काढलं असतात आपल्याला परत रामवाडीमधून लॉग आउट करावं लागलं नसतं. ही बच्चे कंपनी, त्यांच्या रूटला नवीनच मेट्रो चालू झाली, त्यामुळे मेट्रोचा आनंद घेण्यासाठी आले. चला